रेसकोर्सवरील थीम पार्कला मान्यता देण्यात आलेली आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय झालाय. 320 एकरावर जागतिक दर्जाचं थीम पार्क उभारण्याचा सरकारचा मानस आहे. दरम्यान उद्या सुद्धा मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. पहिल्यांदाच सलग 2 दिवस मंत्रिमंडळ बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय. राज्य मंत्रिमंडळाची आज आणि उद्या बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि आजच्या या बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय झालाय. रेसकोर्सवरील थीम पार्कला मान्यता देण्यात आली आहे आणि या संदर्भातले अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून. सूरज, काय अधिकचे अपडेट्स आहेत? जो बहुचर्चित थीम पार्कची एक ठेवलं होतं महालक्ष्मी रेसकोर्सच्या इथे थीम पार्क बनवण्याचं, त्याला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळालेली आहे. 320 एकरांवरती जागतिक दर्जाचं थीम पार्क आता उभारलं जाणार आहे आणि यामध्ये ऑक्सिजन पूरक जे झाडं आहेत त्याचं देखील रोपण केलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे. याला तिकडील स्थानिकांचा त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांनी देखील विरोध दर्शवला होता, त्यामुळे हे थीम पार्क कुठेतरी वादात अडकलं होतं. मात्र आज त्याचा मार्ग हा क्लिअर झालेला आहे. तर दुसरीकडे दुसरा महत्वाचा निर्णय हा पिंपरी चिंचवड येथील कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला होता. त्यामधील नगर विकास प्राधिकरणाने सन 1972 पासून जे शेतकऱ्यांना जमिनींचा भूसंपादित केल्या होत्या त्याचा परतावा मिळत नव्हता, तो परतावा आता मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही निर्णय हे खूप महत्वाचे आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत झालेले आहेत. जवळपास या कॅबिनेटमधील निर्णयानुसार राज्यातील या सरकारने शेतकऱ्यांना 6.25% प्रमाणे जमीन परतावा आणि त्याचबरोबर 2% तटई क्षेत्र निर्देशानुसार विनामूल्य मंजूर केलेला आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एकीकडे थीम पार्क हे साकारलं जाणार आहे, तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. अगदी धन्यवाद सूरज आपण दिलेल्या या माहितीसाठी.